हॅलो फ्रेंड्स, तर आजची रेसिपी एकदम सिंपल आहे. घरातले जे आपले रेग्युलर वापरातले मसाले आहेत ते वापरून एकदम चमचमीत असा मसूर मसाला आपण करत आहोत. कुठलेही वाटण वगैरे याच्यामध्ये स्पेशली घालायची गरज नाही आहे, झटपट होते. फक्त त्यासाठी आपल्याला मसूर जे आहेत ना ते भिजवून ठेवावे लागतील की भाजी एकदम पटापट तयार होते. तर रेसिपी सुरू करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. या भाजीसाठी आपल्याला भिजवलेले मसूर लागणार आहेत. तर मी हे मसूर आधीच भिजवून घेतलेले आहे, किंवा आपण जरी कोमट पाण्यामध्ये जरी ते हे भिजायला ठेवले तरी एक तासाभरामध्ये खूप छान असे हे भिजले जातात. त्यानंतर कांदा लागणार आहे. कांद्याचं प्रमाण यासाठी थोडंसं जास्त लागतं, तर 3 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक असे कापून घेतलेले आहे. त्यानंतर इथं फोडणी घालूया. 3 चमचे तेल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये गरम झाल्यावर फोडणी घालूया. 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे. 1 चमचा ठेचून लसूण घातलेला आहे. आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथं मीडियम टू लो ठेवलेली आहे, जेणेकरून सगळं व्यवस्थित असं परतलं जाईल. कढीपत्ता टाकलेला आहे आणि इथे लसणाचा कलर चेंज व्हायला लागला की एकदम बारीक कापून ठेवलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे. तर कांदा इथे एकदम व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे, जळता कामा नये. तर इथे पाहू शकता आहे हळूहळू कांद्याचा कलर जो आहे ना तो बदलायला लागलेला आहे आणि कांदा एकदम मऊ देखील व्हायला लागलेला आहे. तर आपण हे सारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर कांद्याची आता इथे क्वांटिटी आहे जवळजवळ 5 ते 6 मिनटानंतर निम्म्याहून कमी झालेली आहे. कलरही बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. मसूर मसाल्याची खरी टेस्ट जी आहे ना याच्यामध्ये कांद्यामुळे येते. त्यामुळे कांदा जो आहे ना जेवढा आपण छान असा व्यवस्थित भाजून घेऊ तेवढी चव जी आहे ना भाजीची छान लागते. तर इथे पाहू शकते कांदा जो आता आपला एकदम परफेक्ट असा परतून झालेला आहे, निम्म्याहून ही कमी झालेला आहे आणि कलरही चांगला असा बदललेला आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. फार मसाले देखील नाही त्याच्यामध्ये. 1/2 चमचा हळद आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे आणि याच्यामध्ये टाकलेला आहे आपण 1/2 चमचा कांदा लसूण मसाला. हिंग टाकलेला आहे 2 चिमूट. बाकी कुठलेही मसाले आपल्याला टाकायचे नाहीत आणि चवीपुरतं मीठ देखील आपण इथे लगेच टाकून घेतलेलं आहे. कांदा लसूण मसाला वापरून मसूर मसाला जो आहे ना तो एकदम परफेक्ट असा अगदी ढाब्यावर जसा बनतात ना तसा बनला जातो. आता हे सगळे मसाले जे आहेत ना कांद्याबरोबर चांगले असे परतून घेऊया. मसाले ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे, जेणेकरून मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थित तेलामध्ये परतले जातील. छान असे परतले गेले की भाजीची चव देखील छान लागते. हे मिक्स केल्याच्यानंतर 1 मिनिटभर आपण हे झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. तर इथं पाहू शकते कांद्याला असं तेल सुटायला लागलेलं आहे. तर कांदा जळालेला देखील नाही आणि मस्त असे तेल सुटायला लागलेले आहे. त्यानंतर आपण हे भिजवलेले मसूर याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. काही ठिकाणी याला मसूर असं देखील म्हणतात, आमच्याकडे याला मसूर म्हणतात, म्हणून मी मसूर शब्दाचा वापर करत आहे. तर आता हा मसूर जो आहे आपण मसाले आणि कांदा तेलाबरोबर चांगला असं परतून घ्यायचा आहे. हे पाणी न टाकता असं चांगलं असं परतून घेतलं म्हणजे छान मऊसूद असा हा शिजला जातो. बऱ्याचदा काय होतं, मसूर जर जुने असतील तरी देखील ते व्यवस्थित असे शिजले जात नाही. त्याच्यामुळे मसूर घेताना ते शक्यतो नवीन असावेत, फार जुने नसावेत. आता हे वाफ ठेवून पुन्हा एकदा 2 मिनिट मी असे हे वाफवून घेतलेले आहे. वाफेवर असे हे चांगले असे परतून घेतले, ठेव शिजवून घेतले म्हणजे मसूर शिजायला चांगली मदत होते. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, सगळं मिक्स करून घेऊया. वाफेवरही चांगले असे हे परतून झालेले आहेत, शिजवून झालेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. या व्यतिरिक्त कुठलेही मसाले टाकायचे नाही, एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर चांगलं परतून झाल्याच्यानंतर मी इथं बरंचसं इथे पाणी टाकलेलं आहे, जवळपास डबल पाणी, जेवढं मसूर होतं त्याच्या डबल पाणी टाकलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक उकळी येतपर्यंत असंच हे ठेवायचं आहे. उकळी यायला लागली की कढईवर झाकण ठेवायचं आहे. कमीत कमी लो फ्लेमवर मी हे 20 ते 25 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. जेवढा मसूर चांगला शिजेल तेवढी चव छान उतरते. तर मी लो फ्लेमवर ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे हे लो फ्लेमवर चांगले असे हे शिजले गेलेले आहेत. पाहू शकता आहे वरती तेल देखील सेपरेट झालेलं आहे, बरंचसं पाणी देखील आटलेलं आहे. आणि हे थंड होतपर्यंत अजून याच्यामध्ये थोडासा घट्टसरपणा येईल आणि मसूरही बऱ्यापैकी इथे मऊसूद असे हे शिजलेले आहेत. तर पुन्हा एकदा मिक्स करूया आणि झाकण ठेवून पुन्हा एक 7 ते 8 मिनिट पुन्हा लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मसूर व्यवस्थित शिजणे हेच खूप महत्त्वाचं आहे. इथे पाहू शकता आहे आता पाण्याची क्वांटिटी जी आहे ना बरीचशी कमी झालेली आहे. हाताने देखील आपण मसूर दाबून चेक करू शकतो. तर मसूर एकदम मऊसूद असे शिजलेले आहे. त्याच्यानंतर याच्यावर कोथिंबीर टाकलेली आहे, ऑप्शनल आहे. तडका टाकलेला आहे, मिरची लसूण आणि जिरीचा पुन्हा एकदा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी हरकत नाही, चव छानच लाग.
झटपट बनावा म्हणून बरेचजण कुकरमध्ये हा मसूर मसाला बनवतात, शिजवून घेतात, पण कढईमध्ये शिजवलेल्या मसूर मसाल्याची चव काही वेगळीच आहे. थोडासा वेळ लागतो पण चवीमध्ये देखील खूप फरक पडतो. कुकरपेक्षा असा कढईमध्ये शिजवून घेतलेला मसूर मसाला चवीला छान लागतो. एकदा नक्की कढईमध्ये बनवून पहा. तर काही वाटणघाटं नाही आहे त्याच्यामुळे फार काही करायचा त्रास नाही, फक्त मसूर भिजवायचे आहेत. वेळ थोडासा शिजायला जास्त लागतो, एका बाजूला शिजेपर्यंत बाकीची सगळी कामं होतात. तर नक्की असा हा चमचमीत मसूर मसाला घरी करून पहा आणि गरम गरम रोटी चपाती भाताबरोबर खाऊन पहा. सर्वांना नक्कीच आवडेल. मसूर मसाल्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी.